appointed as the presiding officer to conduct the election for vice chair. As of now, I've got it, three nominations. One is Padke Viraj Sivino, second is Padke Viraj Sivino, and third one is Anand P. Maidikar. The election will be on the show of hands. This meeting starts now. Thank you. इलेक्ट करते में वाइस चेयरपर्सन एंड ओपोजिट इलेक्ट में विड्रॉल के लिए असलन के लिए हम प्रतिक्रिया दी हम पहले हम जा गुजरात जैसे सीएम डॉक्टर प्रमोद सावंत जी हम जे पार्टी प्रेसिडेंट आणि जे पार्टी प्रेसिडेंट वगैरह हम जे मापशा जे एमएलए जोशवा डिसूजा आणि माझे फुल काउन्सिलर्स आणि माझी फॅमिली एक सगळ्यांना थँक्यू म्हणू सांगतो जे मला इथलं सपोर्ट केलं आणि सगळ्यांनी मग पुढे काढलो की VCPचे पोस्ट हँडल करतो त्यांचे हा आभार मानू शकतो आणि आज तुम्ही येतलेले प्रिंट मीडिया आणि आमचे व्हिडिओ मीडिया सगळ्यांना थँक्यू म्हणू सांगतो पुढे कसे किती काम पुढे कसे तुमचे आता VCPचे किती किती कामं असतात ती सगळी हँडल आता बऱ्यापासून करपाचे मेन थिंग ॲडमिनिस्ट्रेशनाचेर हांव फोकस करतलो ॲडमिनिस्ट्रेशन कामां जी लोकांक मातशे डिले जाता कामां खातीर ते कशे सरळीत करपाचे आणि फास्ट करपाची कामां ही फायली प्रोसेस जो असता सगळे कितें ट्रेड लायसन म्हणा दुसरे NOC म्हणा ही जाता इतल्या बेगीन फास्ट फॉरवर्डाचे हितून कशे करपाचे ते पळय ना सारखेच चलना अशें न्हू ते पयलींच्यान ते केल्लेले आसा पळय वी वील ट्राय टू इम्प्रूव इट मच मोर फास्टर पयलीं तुम्ही ग्रीन येतले म्हणजे असे असताना सोपा जाईल तुमच्या अजून न्यूज पेपर तसे काय ना कॉम्पिटिशन इज ऑलवेज हेल्दी आणि पॉलिटिक्सचं कॉम्पिटिशन असं हे सदांच बरे आहात त्यांच्यानी फाईल केल्या पुढे तिथलं काही सध्या आता आमचे मेन आधी आणि जे फायनान्शियल सिच्युएशन आहे म्युन्सिपॅलिटीचे ते आम्ही कसे सारखे सुरळीत करपाचे ते असतले सेकंड थिंग इज द गार्बेज थर्ड थिंग इज द प्रोसेस जो आमचा असता म्युन्सिपॅलिटीचा तो आणि फास्ट कसं करतो आणि लोकांक इझी कसे करपाचे तिथून असतात आणि डेव्हलपमेंट हो म्हणून कंटिन्युअस चालूच असतो तुमचं ओपरार असं
तुमची जे सीट असा पुढच्या वाटल्या आमचे जर करार असं कंटिन्यू करू आता सध्या तरी चालू झाला पण पोयाचं हे टाईम वयता कामं कशी करपाक मेळटा त्याच्या वय सगळे डिपेंड असतात. विराज पडके पयली मार्केटान आशिल्ले आनी तुमकां खबर आसा की गणपतीचे मार्केट जावं दिवाळेचें मार्केट बऱ्या पैकी तेणी मार्केटान काम केलें सगळें सुरळीत चल्लें मार्केटान म्हाका इतलें कॉन्फिडंस आसा की तेन्ना पळय वायचार म्हणून तो जाला आयज हांव खबर आसा की मुन्सिपाल्टी चडान चड तो टायम घेतलो आनी बऱ्या पैकी जालें तर आसा बऱ्या पैकी सगळ्यांक घेवन चलतलो हिंदू भावना आणि हा त्यांना शुभेच्छा दिता बेस्ट ऑफ लक म्हणून. विनोद फडके जो पहिल्या फावट निवडून येयलो आणि तरणाटो जो आयज व्हाईस चेअरपर्सन जाता बरं दिसता सगळ्यांचा सपोर्ट मागून आणि या पुढे जसे आम्ही म्हणतात तरणाटे पुढे सरल्यात आणि असोच व्हाईस चेअरपर्सन आमकां पळोवपाक मेळ्ळो एक शुभेच्छा दिता म्हज्या कडल्यान एज अ काउन्सिलर म्हणून आणि या पुढे तो बरी कामां करून दाखवतो काय दुखावना आणि आमचा सपोर्ट त्याला सतत असतो. देव आमची कॉन्स्टिट्युशनल राईट असता खो पोस्ट जो येता पळय त्यांना दोनूय सायडीक आपले कँडिडेट मांडपाचो एक प्रक्रिया आसता ती प्रक्रिया आमी आयज केली. लास्ट टायम आमी जे चेअरपर्सन व्हाईस चेअरपर्सन इलेक्ट जाल्ले त्या टायमाक आमचे इक्वल नंबर आसले आणि ते हॉर्स ट्रेडींग जावन आणि आमकां ते आणि बुरशेपणां करपाची नासली म्हणून त्या टायमाक आमी शुभांगी हळदणकराक सपोर्ट केल्लो आणि तसेच बेंडकराकूच. पण जसे आता टाईम पुढे वयता ते आम्ही पळयता त्यांचे ते म्युझिकल चेअर्स कोणाक फायद्याक पडना. ॲक्च्युली त्यांच्यांनी एक कोण तरी लिडर आपलो चूज करपाक जाय आणि त्या लिडरान 5 वर्षांची टर्म कंप्लीट करपाक जाय. जसे ते सेंट्रल गव्हर्नमेंटाक मोदीच्या नावान म्हणटा की इतली वर्सां दिया इतलो टायम दिया तसे म्हापशान ते करपाक पावना. आम्ही पळयला की लास्ट वर्सान खुबशीं कामां शुभांगीन जी सुरू केल्ली ती आता म्हाका तरी दिसता कित्याक प्रिया नवीन आसा फस्ट टायम काउन्सिलर तशेंच विराजूय फस्ट टायम काउन्सिलर सो तेज्या खातीर तेंकां शिकपाकूच 6-7 महिने वयतले जो पर्यंत सगळें एडमिनिस्ट्रेशन कश्यो फायली क्लियर करपाच्यो खंयच्या डिपार्टमेंटांनी वचचें पडटा ते सगळें शिकपाक मातसो टायम वयता. सो ह्या बाबतीन कोण तरी एक्सपिरियन्स आसलेलो बरें पूण हांव तेंकां बेस्ट ऑफ लक वीश करतां आणि त्यांच्यांनी जर बेगीन शिकून काम केलं जाल्यार आमकां सगळ्या मतदारांक फायदो जाता. पण तुमच्या कडल्यान फॉर्म भरलेलो आणि लास्ट मोमेंटाक नॉमिनेशन फाटी घेतलं जाल्यार कसे कितें पळयता तुम्ही ह्या गजाली कडेन? आमचे कडेन सपोर्ट आसलो करपाक म्हणल्यार आतां प्रॉब्लम कितें जाला की शो ऑफ हँड्सचो जे ऑर्डिनन्स पास जाला तितून बी जे पी पार्टीन आणि गव्हर्मेंटान अशी परिस्थिती करून दिल्या की जे त्या पार्टीन आहा जे त्या कँडिडेटांच्याच कँडिडेटां वांगडा सॅटिस्फायड ना तेंकां नाईलाजान मत घालचें पडटा.
सो सपोर्ट आम्ही जेन्युइनली ट्राय केले नंद बैठकराक जिखून हाडपाक आणि आम्ही हांव सांगू शकता की आम्ही सामके लागीं पावले पण हे शो ऑफ हँड्सचो इशू जो आसा न्हू आणि तितून आतां हायकोर्टान म्हाका दिसता कोणी तरी पिटिशन म्हाका दिसता विजय सरदेसायान पिटिशन घातला अगेन्स्ट दॅट ऑर्डिनन्स जगान खंयचेच इलेक्शन बाय शो ऑफ हँड्स जायना कित्याक सिक्रेट बॅलट इज वन ऑफ द ह्युमन रायट्स वीच इज अश्योर्ड सो जर शो ऑफ हँड्सान जर बेश्टोन जर लोकांक मत घालपाक दिता जाल्यार इट इज अगेन्स्ट आवर कॉन्स्टिट्युशन आणि ते हायकोर्टान ऑर्डिनन्स स्क्रॅप करपाक जाय पण ह्या कारणा खातीर आमकां ते नंबर्स ऑब्वियसली आमदार त्यांचो आसा आणि गव्हर्मेंट मशिनरी त्यांचे कडेन आसा आम्ही ऑपोजिशन असतात आणि बाकीच्या लोकांकूच फालतू केसी घालून हे ते घालून त्रास करतात बीजेपीचे गव्हर्मेंट जावं आमदार जावं त्यांचे कोण इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जाल्यार जर काउन्सिलरान असो ओपनली त्या कँडिडेटाचो आणि कोणाचो बहिष्कार केलो तर त्यांना फणानूच घालतले न्हू ते सो त्या भयान ते करिनात कॉन्फिडेन्शियल आसले चित्र वेगळे असले असे तुम्ही 100% ऑपोजिशन आपल्याकडे स आणि दोन तीन कॉन्फिडन्स 11 जातले आमचे 11 जातले आम्ही कन्फर्म्ड हे किती म्हणता इक्वल जातले पण आणि एक म्हाका दिसता जावपाक जो इनकेस सिक्रेट बॅलट असले कित्याक म्युन्सिपाल्टीच्या इलेक्शनाक कितें आसता सगळे पार्टी लायन्साचेर नासता इट इज ऑन पर्सनल बेसीस ऑल्सो सो आनंदाचे कोण वेलविशर्स आसतले जे त्या पार्टी त्या सायडीक आसा आमचे थोडे आसा आमचे थोडे पॅनलान जे इलेक्ट येवन गेल्ले ते आतां दुसऱ्या सायडीक गेले त्यांचे थोडे लोक त्यांच्या कँडिडेट वांगडा खूश नसतले सो त्याच्या खातीर असं जाता अशें इट्स नॉट फर्स्ट टायम की असं झालं पण सिक्रेट बॅलट नसल्या कारणाक हे खूप डिफिकल्ट आय मीन हे आमच्या डेमोक्रेसीक वाट लावून उडयता सो फ्रेंडाचा जो ऑर्डिनन्स असा तो बाकीच्या इंडियेक केलो जाल्यार फाल्यां आमच्या सगळ्या सिटिजनांक मत मारताना सगळ्यांक दाखोवन मारचे पडटले की आम्ही कमळाकूच मारता म्हणून कित्याक त्याच्या शिवाय दुसऱ्यांक मारूंक ना मारले दुसऱ्या कोणाक जाल्यार तुमकां हॅरेसमेंट सुरू जातली लोकांनी हे समजून घेवंक जाय की जे आमचे थोडे एस्पेक्ट डेमोक्रसी जे आसा त्या खातीरूच आमची सगळ्यांत वायब्रंट डेमोक्रसी जगातली म्हणटात ते जर एस्पेक्ट्स हे गव्हर्मेंट काढूंक लागली ज्युडिशरी जावं वोटींग रायट्स कितें आसा ते जाल्यार आमची डेमोक्रसी उरची ना ऑलमोस्ट म्हाका दिसता आतां ती ऑटोक्रसी कशी जाल्यात आणि आम्ही फायट करता तेजे अगेन्स्ट जे बीजेपीचे लोक जे खूश ना त्यांच्यांनी हे चिंतपाक जाय कित्याक त्यांची जी पॉलिसी आहे ती कोणाक बेनिफीट अजून तरी 9 वर्सां झाली अजून तरी बेनिफीट म्हाका तरी असं जनरल दिसना पण आता इलेक्ट झालं त्यांना ऑल द बेस्ट त्यांच्या विदीन मागच्या ओळखीचे असो करून देऊ शकता आज जे इलेक्शन झाले व्हाईस चेअरपर्सनचे तितून विराज फडके बिनविरोध इलेक्ट झालेला आहात माझे त्या मनाक आयला पासून विशीस हांव त्या बेस्ट विशीस दिता आणि त्याची पुढची वाटचाळ एज अ उपनगराध्यक्ष ऑफ म्हापसा त्याची बरी जावची आणि त्यांनी म्हापशा सिटी खातीर एक आपले फूल ताकदीन काम करचे ही माझी इच्छा आहे आणि त्याचे असेच एक म्हणजे त्या देवाकडे प्रार्थना करता त्यांनी ही वाटचाळ त्याची बरी जावची आणि त्यांनी बऱ्या भाषेन म्हापशाक सांभाळपाची बरे केलो आणि सडनली मागीर एन वेळी फाटी घेतलो किने कारण झाले असे फाटी घेऊन असे विचार असले म्हाका किती हांवें माझ्या हा सिनियर आहा म्हापसा म्युन्सिपल कौन्सिलर आणि म्हाका दिसले की हांव उपनगराध्यक्ष करपाचे कित्याक किती तरी काम करपाचे असे विचार असले आणि करता हांव बी पण आम्ही एकमत सारखे आमचे नासले आम्ही म्हाका बहुमत म्हाका पहिली दिसले आसा कसे मागीर म्हाका दिसले ना म्हज्या बरोबर ताजे तर हांवें मागीर त्या खातीर विथड्रॉ केले नंबर वन आणि दुसरो विचार म्हणजे असो केला की आम्ही सगळे एकत्र राहून आमच्या भितर झगडी जावच्या पेक्षा एकत्र राहून म्हापशेकरांक त्रास असा एकमत राहून सगळे जण एके कडेन म्हापसा म्युन्सिपाल्टीन काम करचे आणि म्हापसाची उदरगत करची आणि सगळ्यांचे एकीकडे एका जुगान काम करचे म्हणून आम्ही त्या खातीर विथड्रॉ केले फर्स्ट ऑफ ऑल विराज फडकेक कॉंग्रेच्युलेशन फॉर बींग वायस चेअरमॅन ऑफ म्हापसा म्युन्सिपाल्टी आणि त्याला शुभेच्छा दिता की त्याने बरे काम करचे आणि बरे काम करचे आणि दुसरी गजल म्हणजे ऐन वेळार आमचं दुसरं ओपनर कॅन्डिडेट असलेलो पण त्याने फाटी घेतले याचे कारण किती जणांनी आमची डेमोक्रेसी आता एक घातक कसो हात घातलेलो असा फाटल्या दिसांनी त्यांच्यांनी असेंब्लीन एक मडगाव म्युन्सिपाल्टी खातीर बील पास केलं वोटींग हे सगळ्यात वाटेन सिक्रेट असूक जाय वोटिंगाचं जर
फाल्यां सकाळीं ताणें जर फॉर्म दोगांतले पाटेन बसलेलो आसलेलो जाल्यार ताका अशें वोट पडचें नासलें कित्याक भियोन घालिनात कावन्सिलर. फाल्यां सकाळीं कितें पळय आमी अशीं आसा की आमी क्लीन आसा, आमकां कोण कांय हें करूंक शकना, आमचें सगळें वायट, आमी कोणाय बद्दल कितेंय उलोवंक शकता. पूण आमचे अशे थोडे कावन्सिलर्स आसा, तेंचे रस्त्यार जावं कसले बिजनस आसा, हें आसा तें आसा, फाल्यां सकाळीं तांकां व्हरोन धमकी दितली. कळ्ळें, आज सपोज चुकोन सुद्दां तो जिखलोलो तेजेर रोखडेंच नो कॉन्फिडन्स भशेन आसतले जातले, कित्याक ताका इगो प्रोब्लम आसता, आपलो मनीस शेणलो बीन म्हणटा ताका इगो. पण हें जें आसा पळय तांच्यांनी बील हाडला एसेंब्लीन, इट्स व्हेरी डेंजरस टू द डॅमोक्रेसी. वोटींग हें सदांच सिक्रेट आसचें, आमी संविधानाक हात घालच्यो न्हू. हें अशें दिसता ब्रिटीश गेले आनी हें नवें ब्रिटीश येवन बसल्या कशें. हांव विराज फडके हांकां कॉन्ग्रेच्युलेट करता की आयज ते अनअपेज वायस चेअरपर्सन ऑफ म्हापसा म्युनिसिपालिटी हें निवडून आयिल्ले आसा. आशा करता की ते 19 जाणांकूय कावन्सिलरांक घेवन फुडें सरतले आनी जीं कितें कामां पेंडींग उरल्यां आमच्या म्हापशेचीं तीं सगळीं कामां आयज ते हांगासर निवडून आयिल्लीं आसा, हेज्यान फुडें ते कामां तीं करतलीं आनी म्हापशाची उदरगत करतली. तुमचो एक सहकारी विराज यांची उपनगराध्यक्ष मधून निवड झाला, किती प्रतिक्रिया? उपनगराध्यक्ष मधून निवड झाल्याबद्दल त्यांचे हांव पहिली अभिनंदन करता आणि त्यांचे कडसून आशा व्यक्त करता जी म्हापशांत जे कितें डॅवलपमेंट आहा, म्हापशाची कितें डॅवलपमेंट जावपाक जाय जाल्यार सिवरेज म्हण अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी म्हण हे ऑलरेडी काम चालू आहा, पूण सिवरेज तितल्या तितून इम्पॉर्टंट आहा हेंय तेंच्यांनी काम करून दिवपाक लागलो. गव्हर्मेंट लेवल कितपत केली जाल्यार म्हाका दिसता जे आतां आमची फुडें चवथ येता जी वेस्ट वॉटर जे आमचे रिवर तार हेतून वयता तेचेर आळो बसतलो, तो प्लांट स्टार्ट जायतले आनी आमचे जे म्हापशेकार जे सगळे म्हापशेकार जावं सरावंडींग जे गणपतीचें विसर्जन आमचे तारी कडेन करता ते बऱ्या उदकान जातले म्हण हांव आशा व्यक्त करता हेचे कडसून हीं कामां जावचीं. तशेंच हे म्हापसा आमचे सिटी कंजस्टेड जायत आहा ताका लागून पयलीं कितें तरी डॅवलपमेंट जाल्लें आहा, प्लॅनिंग जाल्लें आहा, जो एग्जिस्टींग बस स्टँड आसा तो शिफ्ट करपाचो आसलो आनी तो एग्जिस्टींग बस स्टँड आहा थंयसर मल्टी लेयर पार्कींग म्हणजे जवळ जवळ 400 गाडयो एट अ टायम फोर व्हिलर पार्क करप करपाक मेळटा, तेच्या भायर टू व्हिलर अश्यो खुबश्यो आसल्यो आनी हें काम आतां इम्पॉर्टंट आहा म्हापशा शहराक जावं म्हापशा मार्केटाची आमी उदरगत करतले तर कित्याक आतां मोपा एअरपोर्ट जाला, मोपा एअरपोर्ट जाला जाल्यार मार्केट लागीं आमचें म्हापसा आनी म्हापसा मार्केट हें आदी पासून जें ट्युरिजम नकाशाचेर वर्ल्ड हेचेर फेमस आहा. बट झट करून आतां कोण येयले टुरिस्ट जर गाडी घेवन गेले पार्कींग बाबा मल्टीलेयर पार्कींग जावं येतले ते हितून आमच्या मार्केटाचे एक उदरगत जातली आनी बरें मार्केट फेमस आसा तें आनीक फेमस जातलें. हीं कामां वायस चेअरपर्सन ह्या माध्यमांसुनूय हीं कॉन्सुलाच्या वतीन ती गोव्हर्मेंट लेवल फुडें व्हरत पावले अशी हांव आशा व्यक्त करता म्हाजें ताका अभिनंदन. प्रकाश बाबा विराज फडके यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्या तुमची कितें प्रतिक्रिया? हांव ताका येणाऱ्या काळांत तेणें म्हापशा खातीर बरें काम करचें आनी म्हाजे ताका हार्दीक शुभेच्छा आसा आनी बरें म्हापशेकारांक तेणी बरें जस्टीस दिवचें.